भारताचे पहिले अर्थमंत्री थोर अर्थतज्ञ व रोहा येथील सुपुत्र डॉक्टर सी डी देशमुख यांच्या जन्मभूमीत त्यांच्या नावाने साकारत असलेल्या शहर सभागृहाचे भूमिपूजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना अजित पवार यांनी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राला विनंती केली. कोरोनामुळे राज्याचे आर्थिक उत्पन्न घटले तरी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांना खेळ बसती नाही. अलिबागच्या मेडिकल कॉलेजसाठी 406 कोटीची निधी उपलब्ध करून दिला आहे. रोह्यातील 22 कोटी 70 लाख रुपयांचे शहर सभागृह होताना निधीची कमतरता पडणार नाही असे अर्थमंत्री म्हणून शब्द देतो. काम दर्जेदार व डॉक्टर सी डी देशमुखांच्या नावाला साजेसे असावे असे बोलून त्यांनी देशाच्या पहिल्या नोटेवर सही असलेल्या डॉक्टर सी डी देशमुखांच्या स्मृतीस अजितदादांनी वंदन केले. डॉक्टर सी डी देशमुखांच्या आठवणी सांगताना अजित पवार यांनी पुढे सांगितले की त्यांना बॉटनी विषयाची आवड होती. ते सतत बागकामात व्यस्त असत म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉक्टर सी डी देशमुखांच्या नावे उद्यान उभे करावे, त्यास निधीची उपलब्धता केली जाईल असे स्पष्ट केले. तटकरे साहेबांनी मागणी केलेल्या सर्व विकास कामांचे प्रस्ताव पाठवावे, त्यांना मंजुरी देण्याचे काम केले जाईल असे अजित पवार यांनी सांगितले. आमदार अनिकेत तटकरे यांनी रोह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामाचा मागोवा घेतला तर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात रोह्यासाठी विशेष स्त्री रुग्णालयास मंजुरी दिल्याबाबत अजितदादांचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हाधिकारी रायगड व अनेक मान्यवर उपस्थित होते. सी डी देशमुख शहर सभागृह. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझ्या रोहा परिसरामध्ये 22 कोटी 70 लाख रुपये रकमेच डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो. थोडीशी बांधकामाची पण आवड आहे आणि त्याच्यामुळे मला जे योग्य वाटलं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. पण खूप उत्तम काम, साधारण त्याच्यामध्ये 800 सीट्स म्हणजे खुर्च्यांची व्यवस्था आहे बसण्याच्या करता, एअर कंडिशन आहे, लायब्ररी आहे, एक्झिबिशन स्पेस तिथं ठेवलेली आहे, कॅफेटेरिया आहे, त्याच्यामध्ये ग्रीन रूम्स ठेवलेले आहेत, गेस्ट रूम देखील. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आपण करून घेत असताना ही इमारत वापराकरता योग्य नाही असा अहवाल नगर परिषदेला प्राप्त झाल्यानंतर याचा एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन आपण तयार करून घेतला. प्लॅन तयार करून घेत असताना या इमारतीला 20-22 कोटी तरी खर्च हा लागेल हा आपल्याला अपेक्षित होता आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आपण यासाठी निधीची विनंती निवेदन हे केलं. आणि दादा मला आपले मनापासूनचे आभार मानायचे की आज भूमिपूजन करत असताना जवळपास 5 कोटी इतका निधी या इमारतीला प्राप्त झालेला असून पुढच्या निधीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.